सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव आणि जामगाव या गावच्या सीमेवरील एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीने दवाखान्यात वापरल्या झालेल्या सिरिंज रिकाम्या औषधांच्या बाटल्या रक्त तपासणीमध्ये घेण्यात आलेल्या रक्तांचे सॅम्पल्स तसेच अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात फेकून दिले दरम्यान वरिष्ठांनी या ठिकाणची पाहणी करून या साहित्याची योग्य विल्हेवाट लावावी अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मेळगाव आणि जामगाव या दोन गावांच्या सीमेवर एका पुलाखाली अज्ञात व्यक्तीने दवाखान्यामध्ये वापरण्यात आल्या सिरिंज रिकाम्या औषधांच्या बाटल्या रक्त तपासणीसाठी घेण्यात आल्या वेगवेगळ्या रक्तगटाचे सॅम्पल्स असे अनेक साहित्य मोठ्या प्रमाणात फेकून दिले आहे दहा ते पंधरा पोती डेड दवाखान्यातील साहित्य फेकून दिल्यामुळे शेतकरी आणि त्या भागातील अनेक गावातील नागरिकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे नेमके असे साहित्य कोणी फेकून दिलं यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या परिसरामध्ये फिरणारे प्राणी आणि माणसांनाही या दवाखान्यातील साहित्यांमुळे हानी होऊ शकते तसेच फेकण्यात आलेले साहित्य पुढील काळामध्ये पाऊस झाल्यानंतर जवळच असलेल्या हिंगणी साठवण तलावामध्ये वाहत गेल्यावर तेथे ते जलचर प्राण्यांनाही मोठी हानी होण्याची शक्यता आहे हे साहित्य रस्त्यावर देखील पडलेलं आढळून आहे हिंगणी तलावामधनं मेळगाव हिंगणी जामगाव उपळे दुमाला पिंपरी पिंपळगाव घाणेगाव या गावांना पाणीपुरवठा देखील केला जातो त्यामुळे पुढील काळामध्ये जर त्या ते साहित्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही तर नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागेल तरी संबंधित वरिष्ठ विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट द्यावी आणि फेकून देण्यात आलेलं साहित्य गोळा करून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी आणि दोषींवरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे Tu caramburse si yo vistas sola puro.